दावेवाड़ा तालुका कृषि अधिकारी देव तालुका कृषि अधिकारी कार्यालय देवरी। मी आपल्याला भात पिकासाठी गादीवाफा तयार करायचे ही पद्धत सांगत आहे। गादीवाफा तयार करताना आजच्या महागाईच्या काळामध्ये बियाणे व पुनर्लागवडीचा खर्च कशी बचत करता येईल त्यासाठी गादीवाफा तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर आपल्याला गादीवाफा तयार करण्यासाठी चांगल्या उत्तम निचरा असलेल्या जमिनीची निवड करायची। जास्त ज्या ठिकाणी जास्त पाणी साचेल किंवा अति सावलीच्या ठिकाणी गादीवाफा तयार करायचा नाही। त्याच्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल अशा जमिनीमध्ये गादीवाफ्याच्या जमिनीची निवड करायची। गादीवाफा तयार करण्यासाठी आपल्याला एक मीटर रुंदीचा 10 सेंटीमीटर उंचीचा आणि ऐच्छिक लांबीचा असा गादीवाफा तयार करायचा आहे। गादीवाफा तयार असा गादीवाफा तयार केल्यावर आपल्याला भाताचे बियाणे 5 ते 6 सेंटीमीटर अंतरावर अशा ओळी पाडून त्यामध्ये भात पिकाच्या बियाणे या पद्धतीने पेरायचे आहे। दोन ओळीतील अंतर 6 ते 7 सेंटीमीटर ठेवून पुन्हा लाईन न बियाणे पेरायचं आहे। अशा पद्धतीने बियाण्याची पेरणी करायची आहे। पूर्ण वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर गांडूळ खताचा 1 इंचीचा थर तयार करून गादीवाफा पेरणीस उपयुक्त झालेला आहे। त्यानंतर हे बियाणे आपल्याला लागवडीसाठी 21 ते 24 दिवसांनी पुनर्लागवडीसाठी रोपे गादीवाफावर तयार करतात। गादीवाफावर रोपे तयार करण्यासाठी आपल्याला बारीक बियाणे हे 35 ते 40 किलो तर पोकळ बियाणे 50 किलो या प्रकारे लागतात। तर संकरित बियाण्यासाठी 20 किलो बियाणे गादीवाफावर 1 हेक्टरासाठी पुरेसे असतात। नंतर आणि त्याच्यावर गांडूळ खतांनी किंवा मातीने झाकून देण्यानंतर डायरेक्ट असं जास्त पाणी न टाकता झारीच्या साह्याने फवारणीनं पाणी घालायचं। त्याच्यामुळे बियाणे जे आहे ते कुजत नाही, सडत नाही आणि व्यवस्थित त्यांना जास्त मुळे येतात रोपांना आणि ते पुनर्लागवडीसाठी तयार होतात।